नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। मित्रांनो, आपण पाहतोय काव्य आणि राज यांची लव्ह स्टोरी। तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात। काव्य राजकडे पाहत होती, तो स्टेजवर गडबडीत होता। ती त्यानं दिलेल्या गुलाबानं इतकी खुश झाली होती की तिला जर त्यानं डायमंड रिंग जरी दिली असती ना, तरी तिला इतका आनंद झाला नसता। मुलींना नेहमी असा जीवनसाथी हवा असतो जो त्यांना स्पेशल असल्याची जाणीव करून देईल आणि त्यांच्या आवडीनिवडी जपेल, आणि राज अगदी तसाच होता। मग काव्याला आणखी काय हवं होतं? ती मंत्रमुग्ध होऊन त्याच्याकडे पाहत होती। इतक्यात राजची पण नजर तिच्याकडे गेली, तसे ते दोघेही हसले आणि तिनं त्याला डोळा मारला। तो तिकडे तिची टवाळगिरी पाहून चकित झाला। आजूबाजूला कोणी पाहिलं तर नाही ना, असं करत तो पुन्हा तिच्याकडे पाहू लागला। तिनं ओठांचा पाऊट करून त्याला फ्लाइंग किस दिला। तो बिचारा तिकडे लाजून अगदी चूर झाला होता आणि तिच्या एक एक अदा त्याला घायाळ करत होत्या। एक तर आधीच त्याचं मन आधीर झालं होतं तिच्यासाठी आणि तिनं असं त्याला पिडायला घेतलं होतं। त्यानंतर मग संगीत सुरू झालं। त्याला वाटत होतं असंच जाऊन तिला हाताला पकडून एका कोपऱ्यात घेऊन जाऊ। जास्त आगाऊपणा करतेस, तो केसांवरून हात फिरवत गालात हसत होता। त्याच्या गालावर गोड खडी पडत होती जी सगळ्यांच्या हृदयाची गती वाढवणारी होती। त्याला काय माहीत की जादू त्यानंच केली होती गुलाब देऊन। नेहा मात्र प्रसादला शोधत होती, नकळत त्याच्याकडं मन धाव घेत होतं। तिच्या नजरेचा वेध घेत वृंदा म्हणाली, काय गं इकडे तिकडे कोणाला शोधतेस? आम्ही सर्व तर इथेच आहोत। कोण कोण आले ते पाहते, नेहा उगाच कारण देत म्हणाली। हो का, मला वाटलं की त्याला शोधतेस। कुणाला? नेहा म्हणाली। अगं तोच ग प्रसाद, काल तुझ्याशी बोलत होता ना, वृंदा हळूच म्हणाली। शू, हळू बोल वहिनी ऐकतील, आमच्यात तसं काही नाही, उगाच काही विषय काढू नकोस, नेहा म्हणाली। ओके बरं, मला वाटलं तुला सांगावं, पण तिकडून तो तुलाच पाहतोय, वृंदा म्हणाली। हो का, कुठे? नेहा पुन्हा कावरी वावरी होत म्हणाली। जाऊ दे ग, तुला इंटरेस्ट नाही म्हणतेस ना। नाही पण तो आहे कुठे, दिसला नाही मगापासून, नेहा म्हणाली। का ग, त्याला पाहिल्याशिवाय करमत नाही का तुला, मागून एक जण म्हणाली। नेहाने मागे पाहत तोंडावर हात ठेवला। तू हिला पण सांगितलंस? नेहा वृंदाकडे पाहत म्हणाली। हो, आम्हाला सर्वांना सांगितलं। तसंही नेहा वृंदाने चापट ठेवून दिली नेहाने। भावी तेरे भैया को माना, हाय राम कुणियों का जमाना है, त्या त्याला मुद्दाम चिडवत म्हणाल्या। तिने परत त्याच्याकडे विषयच काढला नाही। एकीकडे नवरीकडील करवल्या बसल्या होत्या आणि त्यातील काही राजला ओळखत होत्या, कारण तो त्यांना रात्री सोडायला गेला होता। पण काहींनी त्याला आता नीट पाहिलं होतं, त्यात आज तो जास्तच उठून दिसत होता। त्यानं घातलेल्या स्लिम फिट शेरवानीमुळे अर्थातच तो आधीच आकर्षक होताच आणि तो आतून भारदस्त दिसत होता। कोण आहे ग तो हँडसम? नवरीकडील मुलगी आपापसात कुजबुज करत म्हणाल्या। अगं नवरदेवाचा भाऊ आहे, दिसायला भारीच आहे पण तो। पण मुका आहे, दुसरी म्हणाली। ओह वाटत नाही, किती छान पर्सनॅलिटी आहे, नवरदेवाकडे कुणाचं लक्षच जात नसेल, तिसरी म्हणाली। ती ग्रीन साडीवाली आहे ना, समोर बसली बघ स्टेजच्या उजवीकडे, ती त्याची बायको आहे। हो का? सर्वजणी डोकावून पाहू लागले। खूपच सुंदर आहे ग, ती पण डंप आहे का, म्हणजे मुकी आहे? नाही नाही, ती बोलते ना, दुसरी म्हणाली। वाव, इट्स रिअली नाईस कपल, दोघे पण सारखे एकमेकांना खुणावत आहेत डोळ्यांनी, तिसरी म्हणाली। हो ना, भारीच प्रेम असावं तर असं, नाहीतर लग्न न केलेलंच बरं, दुसरी म्हणाली। त्यांच्या या गप्पा काव्याची जाऊ सरितानं ऐकल्या आणि तिच्या पोटात गोळा झाला। त्या तिघी जाव आपण विनाकारण त्यांना कमी लेखून स्वतःला तिथे मिरवायला पाहत होत्या, पण त्यांचं तिथे कुणीच कौतुक करत नव्हतं। म्हणून काव्य आणि राजची स्तुती ऐकून त्यांचा मात्र तिळ पापड झाला। खुशी नवरीजवळ उभी तिचा मेकअप करत होती, ज्वेलरी शाल नीट करत होती। ती नवरीची खूप जवळची मैत्रीण होती। तिथेच स्टेजवर उभी राहून ती पण राजला पाहत होती। तो तिला पाहायला टाळत होता, तरी तिनं त्याला कॉम्प्लिमेंट दिलीच।
त्यानं पाहूनही न पाहिल्यासारखं गेलं। नंतर मंगलाष्टकं सुरू झाली। सर्वजण अक्षता घेऊन सज्ज झाले। सर्वजण स्टेज जवळ आले। विधीसाठी खाली दुसरा स्टेज होता। मंगलाष्टकं सुरूच होती। हवनचा स्टेज मधोमध होता, पण नेहा काव्याने पाहत एकीकडे हळूहळू बोलत होत्या। सावधान, भटजी म्हणाले, आणि काव्याच्या डोक्यावर कोणीतरी जोरात अक्षता टाकल्या। तिनं बाजूला पाहिलं तर राज होता, पण तो तर समोर पाहत हसत होता। तिला समजलं की याचंच काम आहे। ती पण गप्प राहिली। परत सावधानला त्याच्याकडे न पाहताच तिच्यावर अक्षता टाकल्या। ती चिडून मनाशीच म्हणाली, थांब, आता परत सावधान म्हणू दे, मग बघतेस तुला। इतक्यात पुन्हा भटजींनी सावधान म्हटलं। तेव्हा तिने राजवर अक्षता टाकल्या, पण तो उंच असल्यामुळं त्या अक्षता त्याच्या अंगावर पडल्या नाहीत, आणि तो अंगठा दाखवत हसू लागला। ती अजूनच चिडली आणि अजून जोरात टाकेन म्हणाली। इतक्यात तिनं नेक्स्ट टाइम जरा जोरात अक्षता बाजूला न पाहताच टाकल्या, पण जेव्हा तिनं पाहिलं तेव्हा तिच्या बाजूची व्यक्ती दुसरीच होती। तशी ती दचकली, तो प्रसाद होता। काव्या पटकन थोडे मागी झाली। तिच्या बाजूला नेहा उभी होती। त्याला वाटलं की नेहानंच टाकले असतील। काव्यावर त्याला डाऊट आला नाही, कारण काव्या पण गप्प खाली पाहत होती। आता दुसरं काय करणार बिचारी। प्रसाद नेहाकडे पाहत होता। इतक्यात तिनं काव्याकडे पाहत पाहिलं आणि तिला प्रसाद दिसला। तिची स्माईलच गायब झाली। तिला वाटलं की हा माझ्या मागे लागलाय की काय, का सारखं माझ्याकडे पाहतोय। ती समोर पाहू लागली। काव्या आता तिच्या दुसऱ्या बाजूने जाऊन उभी राहिली। प्रसादला काही कळलं नाही की नेहानं असं का केलं, आणि तिनेच त्याच्यावर अक्षता टाकल्या, आणि मग असा लोक का देते। त्यानं लास्ट टाइम अक्षता टाकताना सर्व अक्षता नेहावर टाकल्या। नेहा त्याच्याकडे रागात पाहू लागली। तो हसला। ती नाक मुरडत काव्यासोबत निघून गेली। काव्याला थोडा डाऊट आला, पण तरी ती काय बोलणार की मीच त्याच्यावर अक्षता टाकल्या म्हणून, नंतर सांगेल असा विचारत ती करत होती। तेवढ्यात आई साहेबांनी आवाज दिला। ती त्यांच्या दिशेने गेली। त्या काही गेस्ट सोबत बोलत होत्या की काव्या तिथं आली। त्यांनी काव्याची ओळख करून दिली। काव्या त्यांना नमस्कार करू लागली। आई साहेब तिचं खूप कौतुक करत होत्या। ते पाहून तिला भरून आलं। कौतुक करण्यालायक मी नाही, माझा राज आहे। त्यानेच मला इतकं समजून घेतलं आणि माझे विचार बदलले, नाहीतर मी संध्याचं ऐकून इतका चांगला जोडीदार गमावला असता। तिनं राजकडे पाहिलं तर तो कुणाशी तरी बोलत होता। हातवारे करत बोलताना एकदम क्यूट दिसत होता। मी नीट पाहिल्यावर तिला समजलं की ती शोभाताईचे मिस्टर होते। थोडे चिडले होते। मंडप तिच्या भावाचा होता आणि त्यावरूनच काहीतरी विनसलं होतं। राज त्यांना शांत करत होता। शोभा तोंड पाडून उभी होती। ते स्टेजच्या एका कोपऱ्यात खाली होते। तिला फक्त तिथून राज दिसत होता। मग ती तिकडे गेली। मी आधीच म्हटलं होतं माझ्या मित्रांचा मंडप आणू, पण हिच्या भावाचं हट्ट होता। बघ आता साऊंड सिस्टम नीट नाही की डीजे नीट नाही, ते राजला सांगत होते। अहो, पण मला खरंच माहीत नव्हतं की तो अचानक बंद पडेल। मी म्हटलंय की त्याला काहीतरी करून रिपेअर करेल। शोभा अगदी रडकून दिला येत म्हणाली। तू गप्प, तुझ्यामुळेच झाले सर्व, शोभाचे मिस्टर म्हणाले। जाऊ दे, शांत व्हा, त्यात वहिनीची काय चूक आहे, त्यांना काय माहीत त्यात बिघाड झालाय म्हणून, राज म्हणाला। शोभा घाबरून गप्प होते। काव्या तिथं गेली तशी तिची पण शिरी उभी राहिली। ही आणि आता इथं कशाला आली, काव्या तिथे जाऊन म्हणाली। माफ करा, मी मध्ये बोलते, पण तिकडे सर्व पाहुणे तुम्हाला विचारतायत दादा, आणि डीजे मधील बिघाड आहे ना, तो रिपेअर करायला घेतलाय, पण तुम्ही सर्व प्लीज तिकडे जा, काव्या शांतपणे म्हणाली। राज म्हणाला, दादा तू जा, मी येतो। त्यानं शोभाला पण जायला सांगितलं। तिने देखील सुटकेचा निश्वास सोडला। शोभाला त्यांनी ओरडा खाण्यापासून वाचवलं खरं, पण तिला त्या गोष्टीची जराही जाणीव नव्हती। ती निघून गेली काव्याशी काहीही न बोलता। इकडे नेहा आणि तिच्या मैत्रिणींचं पुन्हा फोटो सेशन सुरू झालं होतं। इतक्यात नेहाला तिच्या एका मैत्रिणीचा फोन आला। ती बोलण्यासाठी बाजूला गेली, कारण तिथं खूप आवाज येत होता। हॅलो सीमा, बोल,
काय म्हणतेस? अगं कॉलेजला कधी येशील? सीमा म्हणाली. 2-3 दिवसात येईल. मॅम विचारत होत्या का? नाही, पण नेक्स्ट वीक युनिक टेस्ट आहे ना? सीमा म्हणाली. अरे देवा, इकडे सुखात मज्जासुद्धा करू देत नाहीत. लगेच युनिट टेस्ट, नेहा म्हणाली. हो ना, म्हणून तेच सांगायला तुला कॉल केला. कधी येणार आहेस तू? अगं मग नेक्स्ट वीकला येईल, मॅडमला सांग. मग थोडंफार बोलून तिनं फोन ठेवून झाला आणि ती वळून पाहणार तोच तिच्या मागे प्रसाद उभा होता, चेहऱ्यावर स्माईल. तो जणू तिचं बोलणं संपायचीच वाट पाहत होता. ती फोनमध्ये पाहत जाऊ लागली. तोच त्यानं आवाज दिला. नेहा, प्रसाद तिला जाताना पाहून. काय? नेहानं त्याच्याकडे पाहिलं. तिला वाटलं पुन्हा वृंदा किंवा दुसरं कोणीतरी पाहिलं तर इश्यू करतील. तू माझ्यावर अक्षता का टाकल्यास? प्रसाद हसत म्हणाला. मी? नेहा चमत्कारिकपणे त्याच्याकडे पाहत होती. एकतर त्यानंच तिच्यावर अक्षता टाकल्या असं तिला वाटत होतं. हो, तुम्हीच, म्हणजे तुम्हीच होतात तिथं, प्रसाद अगदी फ्रेंडली म्हणाला. मी कशाला तुमच्यावर अक्षता टाकेन? तुम्हीच टाकल्यात माझ्या अंगावर अक्षता, नेहा चिडून म्हणाली. हो मी टाकल्या, पण आधी तुम्ही टाकल्या होत्या म्हणून, प्रसाद डोळे मिचकावत म्हणाला. काही बोलू नका, मी नाही अक्षता वगैरे टाकल्या. उगाच माझ्याशी बोलण्यासाठी काहीतरी निमित्त शोधू नका, नेहा अजूनच चिडली. अरे रिलॅक्स, तुम्ही मला चुकीचं समजताय. मी तुम्हाला विनाकारण त्रास देत नाही. मला तसं वाटलं. इट्स ओके, आय एम सॉरी, प्रसाद शांतपणे म्हणाला. मी कोण कसं बरोबर ओळखलं? आणि हो, मी अक्षता नाही टाकल्या. आणि हो, पुन्हा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका हा, नेहा रागातच बोलून निघून गेली. त्याला ते हर्टिंग वाटलं. आपली काही चूक नसताना असं का बोलली ही? आणि तिनं अक्षता नवट्या टाकल्या, मग कोणी टाकल्या? मी विनाकारण तिच्याबद्दल सब गैरसमज करून घेतला. मी शांत राहिलेलंच बरं. नेहा त्याला बोलली खरी की बोलू नको, पण मनात तिलाही या गोष्टीचं वाईट वाटत होतं. आपण जरा जास्तच बोलून गेलो नाही का? असं नव्हतं करायला पाहिजे. किती प्रेमानं बोलत होता तो, पण मी कुठेतरी त्याच्याकडे ओढली जात आहे. मला ती ओढ नको होती. मला नाही राहायचं त्याच्यात गुंतून. उगाच घरच्यांना समजलं तर? आधीच दादा माझ्यावर चिडलाय. ती गेली तेव्हा सर्व तिचीच वाट पाहत होते. नेहा चल लवकर जेवायला, वृंदा आणि बाकीच्या मैत्रिणी म्हणाल्या. त्या सर्व जेवणाच्या मंडपात गेल्या, जिथे टेबल खुर्च्या रांगेत लावल्या होत्या. त्या सर्वजणी तिथं बसल्या. नेहा काव्याला पण घेऊन आली होती, त्या सगळ्या सोबतच बसल्या. ते बघ ननंद आणि बहिणीचं प्रेम उतू चाललंय. बघावं तेव्हा सोबत असतात, सरिता आणि वनिता बोलत होत्या. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय? वनिता म्हणाली. तिथे राज विनाकारण काव्याला पाहण्यासाठी गुलाबजाम वाढायला आला. त्यानं पाहिलं नेहा आणि काव्या गप्पा मारत त्यांच्या नादात जेवत होत्या. तो सर्वांच्या ताटात 2-2 आणि काव्याच्या ताटात 4 गुलाबजाम टाकून निघाला. ती चकित होऊन वर पाहू लागली. तिनं वर पाहिलं तर राज हसत होता. तिने पण मोठे डोळे करून त्याला हसून प्रतिसाद दिला. एवढे नको मला, काव्या म्हणाली. पण तो ऐकून ना ऐकल्यासारखं करून पुढे निघाला. काव्या मनाशीच म्हणाली, हा राज पन्ना खा खा, दादाने तुमचं तोंड गोड केलं, नाहीतर तुम्ही त्याचं तोंड गोड करा. नेहा हसत म्हणाली, गप, काही पण असतं तुझं, काव्या लाजून म्हणाली. तिकडे परत जावांचा जळफळाट झाला. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.